सह्याद्रीची उंची म्हणजे राज्याच्या उपराजधानीमध्ये सध्या दाऊदची दहशत आहे. एकदा दाऊदच नव्हे तर याकूब आणि मन्या हे देखील सध्या धुमाकूळ घालत आहेत. त्यांच्या धाकामुळे नागरिक बाहेर पडायला देखील घाबरत आहेत. बायका मुलांनी तर स्वतःला घरातच कोंडून घेतलंय जवळजवळ. हे का घडतंय बघूयात. नागपुरात दाऊद याकूब मन्याची दहशत. घराबाहेर पडायला भीतायत नागपूरकर. नागपुरातील ही दहशत कशी संपवणार हे आहे नागपुरातलं सुभाष नगर. तिथं सध्या दाऊद याकूब आणि मन्या यांची प्रचंड दहशत आहे. कोण आहेत हे तिघे? अरे मेरे बाप रे. होय, नागपूरच्या सुभाष नगरात दहशत आहे ती या तिघांची. दाऊद याकूब आणि मन्या हे कुणी डॉन किंवा गुंड नाहीत. ते आहेत परिसरात थैमान घालणारे वळू. गेल्या काही दिवसांपासून या तिघांनी प्रचंड धुडगूस घातलाय. लोकांना या वळूंची एवढी भीती वाटतीये की ते घराबाहेर पडायला भीताय. सांडांचं आम्ही नाव ठेवलं आहे दाऊद मन्या आणि याकूब. आणि त्यांची दहशत इथे खूप फैलली आहे. जसं की एखादी गुंड वगैरे आलं तर आपण भेटतात, तसं ते आले तर आम्ही भेटतो. हे तीन वळू केव्हाही एकमेकांना भिडतात. त्यांच्या धडकांमध्ये कार दुचाकी यांचं प्रचंड नुकसान होतं. त्यांच्या मारामारीत मैदानाचं रेलिंग मोडलंय. संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. एका भाजी विक्रेत्याचा ठेला या वळूंनी उलटा केला. ये सांड के डेर के मारा से कोई बायम नहीं निकलते. दीवार टोरे मेरी सब्जी को नुकसान किए. तीन चार दिन से परेशान कर रहे हैं. तीन चार सांडा ऐसे जी नेमी आता एक आठवड्यापासून नेमी भांडणं करत आहे. आता इकडून तिकडं तिकडून इकडं धावणारं पडणारं गाडी वगैरे खूप तुटपाट झाली आहे. इथल्या मैदानांवर एरवी सकाळी लहान मुलं खेळायला यायची. मोठे मॉर्निंग वॉकला यायचे. ओपन जिम मध्ये व्यायामही करायचे. मात्र दाऊद याकूब मन्या या वळूंने वात आणलाय. त्यांच्या धास्तीनं पालकांनी मुलांना बाहेर पाठवणंही बंद केलंय. अरे मेरे बापरे. जे मोकाट सोडलेले सांडा आहे त्या धास्तीमुळे ते मुळे ते लहान मुलं आणि वैसे जे आधी जे यायचे त्या धास्ती असल्यामुळे त्यामुळे आता या ग्राउंडमध्ये ना खेळायला येतात ना इथे वॉकिंगसाठी वरिष्ठ नागरिक येतात. सांड्याचा खूप त्रास आहे आमच्या इथे. मुलांना रात्रीचं जागावं लागतं. इथपर्यंत गाड्या इथे टक्कर खेळतात. खूपच त्रास वाढून गेला आहे. आठवड्याभरापासून या वळूंनी सुभाष नगरात थैमान घातलंय. मात्र महापालिका याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे नागरिक संतापलेत. वळू या सिनेमा सारखा एखादा फॉरेस्ट येईल आणि आपली या जाचातून सुटका करेल याची त्यांना प्रतीक्षा आहे. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे